नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरे। राखी पौर्णिमेनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सांगली आणि इनरव्हील क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला। माननीय कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरवडा पुणे श्रीमती स्वाती साठे मॅडम यांच्या आदेशानुसार आज कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविश्वविद्यालय सांगलीच्या उर्मिला दीदी, स्वाती दीदी, किशोर भाई आणि शितोळे सर उपस्थित होते। तर इनरव्हील क्लब ऑफ मिरजच्या डॉक्टर सोनाली मगदूम, प्रज्ञा सावंत, कीर्ती महाजन, पूजा पाठक या उपस्थित होत्या। सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कारागृहात बंदी असल्याने रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही, त्यामुळे बंदी असणाऱ्यांसाठी सांगली जिल्हा कारागृहात बंदी भावांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला। यावेळेला डॉक्टर सोनाली मगदूम आणि स्वाती बहनजी यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व आणि बहीण भावाच्या नात्याबद्दल बंधींना मार्गदर्शन केले। या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सांगली जिल्हा कारागृहातील सुमारे 450 कैदी सहभागी झाले होते। हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळेला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालय सांगली आणि इनरव्हील क्लब ऑफ मिरज यांच्यातर्फे बंद्यांना गोड मिठाईचे वाटप करण्यात आले। यावेळेला राखी बांधत असताना अनेक बंदी भावुक होतानाही दिसले। यावेळेला सांगली जिल्हा कारागृहात अधीक्षक विवेक झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेला कॉन्स्टेबल असलम शेख, एकनाथ कीर्तिकर, सुभेदार जयवंत शिंदे, सुभेदार सुबोध चव्हाण, कॉन्स्टेबल मनोज जाधव, विक्रम कवडे, बी एस पवार, सचिन रणदिवे, सागर पुजारी, ओंकार पाटील आणि प्रभाकर सुतार यांच्यासह कारागृहातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। माननीय कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग श्रीमती स्वाती साठे मॅडम यांच्या परवानगीने आज राखी पौर्णिमा निमित्त इनरल क्लब सांगली व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉक्टर सोनाली मगदूम व स्वाती बेनजी यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व व बहीण भावाचे नात्याबद्दल बंद्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात कारागृहातील सुमारे 400 बंदी सहभागी झाले होते। कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी इनर क्लब मिरज व ब्रह्मकुमारी यांच्यातर्फे बंद्यांना गोड मिठाईचे वाटप करण्यात आले।